केंद्र सरकारने सातत्याने राज्याचा अपमान केलाय. मेघालय सारख्या छोट्या राज्याच्या वित्त मंत्र्याला अध्यक्ष करून अपमान केला असल्याचं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. आरोग्य सेवांच्या साहित्य खरेदीतील GST रद्द करा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली. यावर मेघालय सारख्या छोट्या राज्याच्या वित्त मंत्र्याला अध्यक्ष करून अपमान केला असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. महाराष्ट्र मोठं राज्य असताना असा अपमान का केला? सातत्यानं केंद्र सरकार राज्याचा अपमान करतोय. गजेंद्र पाटीलने अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली. हा परमवीर सिंहाचा दुसरा भाऊ दिसतोय. खाकी वेशातील हे दरोडेखोर असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत चंद्रकांतदादांना मस्ती आली असल्याचं वक्तव्य केले. छगन भुजबळ, अशोक चव्हाण यांना दादांनी तंबी दिली हे बरोबर नसल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं असून आता आपलं हसं होऊ नये यासाठी दादांनी अशी वक्तव्य टाळावीत अशी सूचना देखील हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आपले ज्येष्ठ नेते आणि आमचे माजी मंत्री या राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब यांनाही ते म्हणाले होते पंढरपूर मंगळवेळेच्या निकालावेळेला, तुम्ही त्या निकालावर बोला, पश्चिम बंगालच्या निकालावर बोलू नका, तुम्ही जामीनवर सुटलेला आहात, निर्दोष सुटलेला नाही, अशी तंबी दिली होती. नंतर ही आज तंबी झाली आणि परवा एक कुठल्या तरी एका मंत्र्याला ती अशीच तंबी दिली होती अशोकराव चव्हाणांना. आणि म्हणून तुमची अवकात काय म्हणून तर तंबी दिली हे काय बरोबर नाही. अशा तंब्या देणं हे शोभत नाही. वास्तविक चंद्रकांत पाटलांच्यामध्ये एक चांगलं कार्टून आलेलं आहे. बेड उडून झोपेतून ते पडलेले आहेत आणि म्हणतात सरकार पडले सरकार पडले असं त्यांचं हसं व्हायला लागलेलं आहे. मला वाटते त्यांचं हसं होऊ नये यासाठी अशी वक्तव्य त्यांनी टाळावीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.